ज्येष्ठ नागरिकांना उतरत्या काळात सन्मानाने जगता यावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कायदे तयार केले असून त्यानुसार त्यांच्या हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी महसूल आणि पोलीस प्रशासनाची आहे, असे प्रतिपादन माजी आमदार शरद पाटील यांनी केले. ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्यात आलेल्या कायद्यापासून अनभिज्ञ असल्याने महसूल आणि पोलीस प्रशासनाने याबाबत प्रभावी जागृती आणि अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे माजी आमदार शरद पाटील यांनी सांगितले. ते पोलीस मुख्यालय सांगली येथे ज्येष्ठ नागरिकांप्रती आयोजित कार्यशाळेत बोलत होते. ते पुढे म्हणाले की केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि संरक्षणासाठी माता पिता आणि ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह आणि कल्याण अधिनियम 2007 हा कायदा निर्माण केला असून हा कायदा केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठीच नसून तो ज्येष्ठ नागरिक नसणाऱ्या परंतु ज्यांची मुले माता पितांचा सांभाळ न करणाऱ्या दाम्पत्याला लागू होतो. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांनी याबाबत कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा पोलीस मुख्यालयाचे पोलीस निरीक्षक कोळेकर यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक उपस्थित होते. आमच्याकडे एखादा ज्येष्ठ नागरिकाला 65 वर्ष त्याचं म्हणणं आहे की मुलगा मला घरात राहू देत नाही, नाव घर त्याच्या नावावर. आता ह्या केस मध्ये आयपीसी मध्ये कुठंच आपल्याला फ्रेमवर्क मध्ये बसवता येत नाही ते ज्येष्ठ नागरिकाला तो घरात राहू देत नाही. अशा वेळी प्रॉब्लेम काय येतो की आपल्याला एफआयआर तर कुठली घ्यायची, एफआयआर काय म्हणून घ्यायची. नावावर आहे तो मुलगा किंवा सून जर त्याने घरात राहू देत नसतील आणि जर त्या ज्येष्ठानं आपल्याकडे तक्रार नोंदवली, तक्रार केली, तर तो जो नातू असेल किंवा मुलगा असेल किंवा सून असेल त्यांना बोलावून त्यांना ताकीद तरी देऊ शकाल. ते तुम्ही करता पण ते ऐकत नाही, ते ऐकत नाही. लिगली त्याला एकच उपाय आहे, तो म्हणजे एसडीएमकडे तक्रार करा. तुम्ही नाही, तुम्ही त्यांना पाठवू शकता परंतु तुम्ही त्या हे करू शकत नाही, रेकमेंड करू शकत नाही. त्या ज्येष्ठाला किंवा ज्येष्ठांचा प्रतिनिधीला एसडीओकडे जाऊन तिथं तक्रार किंवा अर्ज करू, घराचा ताबा मिळावा यासाठी अर्ज करा. अलीकडच्या काळात मुंबईमध्ये अशा घटना फार घडल्या आणि सुरणी नातू फ्लॅटने जाऊ आणि त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देऊन त्यांना हाकलून द्यावं लागलं. दिल्लीमध्ये अशा घटना घडल्या तेव्हा तुमच्याकडे आलेली तक्रार जी आहे ना त्यांची नोंद घेऊन त्या मुलाला घरा काय आहे पोलीस अधिकाऱ्याने आपला दंडुका दाखवला म्हणजे आपोआप ताब्यात देतात. परंतु जर ताबा द्यायचा असेल तर लिगली त्या दंडाधिकाऱ्यांची ऑर्डर आणि तुम्ही त्याची अंमलबजावणी करायची.